चंद्रपूर जिल्ह्यातील शिवनी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेले मोहाडी नलेश्वर या गावात सकाळी 7:30 सुमारास 3 बिबट वाघाने गावात घुसून 6 लोकांवरती हल्ला केला आहे. या हल्ल्यात 6 लोक गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही व जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या घटनेत एक वाघ घरात शिरल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शिवणी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेले मोहाडी नलेश्वर या गावात सकाळी 7:30 सुमारास 3 बिबट वाघाने गावात घुसून 6 लोकांवरती हल्ला केला आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने SSTF व RRT टीमला घटनास्थळी बोलून बऱ्याच प्रतीक्षेनंतर एका वाघाला जेरबंद करण्यात यश आले आहे. परंतु दुसरे 2 वाघ हे गावाच्या शेजारीच दडून बसून असल्याने त्या दोन्ही वाघाला वनविभागाने जेरबंद करावा अशा मागणीकरिता गावातील नागरिक आक्रमक होऊन वनविभागाचा घेराव करून वनविभागाच्या वाहनाला अडवून ठेवण्यात आले आहे. मागील 5 दिवसांपासून गावामध्ये 3 बिबट्याचा वावर असून शेळ्या कोंबड्या ठार करत होता ही माहिती वनविभागाला देण्यात आली होती. परंतु वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज एकाच दिवशी 6 लोकांवर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे गावातील नागरिकात वनविभागाच्या विरोधात खूप रोष दिसून आले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, शांतता व सुव्यवस्था अबाधित होऊ नये याकरिता 2 दंगा पथक तात्काळ घटनास्थळी बोलून तैनात करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील इतरही पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मिथुन मेश्राम यांनी. त्याला दवाखान्यात नेले ना, तर त्यालाही दवाखान्यात सिंदेवाही न्यायचे होत, येथूनच काढून वापस पाठवले. तर येते पंजा येते उपचार झाला नाही घरी पाठवून दिले असं तुमचं म्हणणं आहे. गाडी 6:30-7 गोष्ट आहे. तेव्हापासून गावामध्ये बिबट्या शिरला आहे. 3 बिबटे होते हे सर्व गावाला माहीत झालं. फॉरेस्टची टीम आली, त्यांना आम्ही वारंवार सांगून सुद्धा ते म्हणत होते अर्ध्या तासात येते. आता 10 जवळ आले पण अजूनपर्यंत त्यांचे शूटर आलेले नाही. 7 आमच्या गावातले 7 लोक जखमी झालेले आहेत. त्याला कारणीभूत कोण आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. काय ऍक्शन घेत आहेत? दवाखान्यातून लोकांना वापस पाठवले जात. बरं, इथे एक आहे आणि 2 बिबट जे आहेत तळ्याच्या पारीला आहेत ते तसेच आहेत. हे सगळे फॉरेस्टवाले इथं आले आहेत याला पकडासाठी. याला पकडून घेऊन जातील पण ते देऊन जर पुन्हा गावात आले तर पुन्हा हाच टाईम होईल. समजा उद्या मुलं बाळा इकडे खेळत असतात त्या तळ्याच्या पारीने, उद्या कमी जास्त एखाद्या मुलाला घेऊन गेले तर काय? इथं कोणी रिस्पॉन्सिबल आहे का? योग्य उपचार होत नाही. एक इंजेक्शन देऊन फक्त त्यांना तिकडे घरी वापस पाठवलं आहे पण त्यांचा योग्य जो उपचार व्हायला पाहिजे तो अजून पर्यंत झालेला नाही आहे. जखमी लोक जे हॉस्पिटलमध्ये आले होते सर, यांचा फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांचा एक पण कर्मचारी सर तिथं 2 तासापासून सतत फोन करत होतो आम्ही, यांचा एकही कर्मचारी सर तिथं आलेला नाही. याच घरून 3 बिबटवा गावामध्ये प्रवेश केला आणि त्या घरामध्ये जाऊन 7 लोकांना जखमी केलेला आहे. मी घरात घुसूनच राहिलो, कवाड बंद करून हे 3 वाघ येतच राहिले. मी निघलोच नाही घरातून, ते पुन्हा जाऊन वापस अजून डब्बल तिथं एक वाघ आहे. मग येतून तिकडे त्या दुसऱ्याच्या घरी गेला. वन विभागांना माहिती दिला त्यावेळेस त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आली? हे लक्ष दिले नाही. 5 दिवसापासून वाघ करत आहे ना, 3 वाघ आहेत नाही, एकदम आमच्या घराची दूरदाणी होत आहे. बिबट वाघ घरामध्ये घुसला आहे आणि त्याचा रेस्क्यू चालू आहे. जवळपास आता 10:45 आहेत परंतु रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं नाही. ह्या ठिकाणी घर मालक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की वाघ नेमकं कसं आलं. तर मागवून ते लहानचे खोपड्यानं तिथं चालला होता वरतं, त्याच्यावरून मग आमच्या घरावर आला ना आत मला. त्या आम्ही बाहेरच होतो ना, जे घरा साईडचे बघितले ना. 7 डिपार्टमेंट वाले का केले आले खाली नाही, पोलीस लोकायला बोलवले तर पोलीस लोकांचा येते कोणता काम होता? पकडले का सांगा ना. आता आम्ही जगला मध्ये गेलो लकडी तोडासाठी तर तुरंत जमा करतात ना. मग पोरं बरं राहते घरामध्ये, लहानचं लेकर आहे आणि खाल्लं नसतं ना, भरून देतात काय आई जीवन. तर आज माझ्या हल्ला केला म्हणून लोक उठले. आज वाटा मांडलो मी तोंडा जेवढं मला धरले असते तर का केले असते? जेवढं तुमच्या वाणी माझ्या वाणी असा वाटा धरलो मी. हल्ला केला असता मला पकडला असता, आज जशी बागलो असतो तर माझ्या लवला नसता का? असं वाटा धरून राहिलो पुढं तर येटरचे लोक उठले. काल यायची शेळी नेलन, मग आता केवढी उठाव ना, केवढी कष्टकारी जावा आपण. तुम्ही इथं वन विभागाची गाडी थांबवलेली आहे, म्हणजे नेमकं काय तुमची मागणी आहे? आमची मागणी एकच आहे का, पुन्हा 2 वाघ आहेत ते आम्हाला पकडून पाहिजे. आमचे पोरं 12 एकटाले राहत आणि शेतीच्या कामावर जातून आम्ही काही घरी राहून नाही, म्हणून आमच्या पकडच पाहिजे ना. तर वेलकम फोन बांधून द्या गावाच्या. तुम्हाला काही आम्ही जाऊ देत, तुम्हाला आम्ही काही जाऊ देणार नाही. तुम्ही कारण की 6 वाघ झाल्यांची 6 जणांना
आले ना ते गावकरी खूप आक्रमक झालेले दिसून येत आहेत. वन विभागाची गाडी थांबवलेली आहे तर वन विभागावरती पूर्ण आक्रोश आहे. इथं त्या दोन बिबट वाघाचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही इथून वन विभागाला हलू देणार नाही अशी भूमिका इथल्या लोकांनी घेतलेली आहे. अशी पुष्कळदा घटना घडलेल्या आहेत की गावात येऊन बिबट कोणाचे बोकडच घेऊन जात आहे कोणाचे काही आणि घायल. आज तर हद्दच केली, 6 जणांना घायल केलं आहे त्याने. जर कमी जास्त झालं तर एक तर मुलगा वाचला त्यालाच पकडणार होता तो, पण तो त्याच्या वडिलाला पकडलं. मृत्यूहानी नाही झाली परंतु जी अशी जी घटना वारंवार होत राहील तर लोक तर राग व्यक्त करणारच आहेत. आणि ही यासाठी फॉरेस्टरवाल्यांनी जी काही उपाययोजना आहे ती तात्काळ करावी. ही घटना वारंवारच होत आहे, असेच आपण किती दिवस सहन करणार आहे? वाघाचे हल्ले होत राहील, मृत्यूहानी होत राहील, कोणाला घायल करत जाईल, हे किती दिवस चालणार? आज तर एकही लोक कोणत्याच मजुरीला गेले नाही. जिल्हा परिषद शाळा सुद्धा बंद ठेवण्यात आली गावकऱ्यांकडून. बिबटा हा सारखा फिरत असल्यामुळे गावात, कारण की मुलांना पण हानी करू शकते. गाव शाळा गावाच्या बाहेर आहे पुन्हा, त्याच्यामुळे आज शाळा बंद. तुमच्या गावकऱ्यांकडून एक वन विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे, आता ह्यातून मार्ग कसं काय काढणार आहे तुम्ही? गावकऱ्याची आणि वन विभागवाले आहेत त्यांची एक मीटिंग ग्रामसभा घेईल मी. ग्रामसभेमध्ये आमचे जे प्रश्न आहेत ते आम्ही मांडू आणि ते पूर्ण कसं करता येईल हे फॉरेस्टरवाल्यांनी पाहावे आणि ते पूर्ण होईल याची आम्ही दक्षता घेऊ. ह्या ठिकाणी ह्या गावचे प्रमुख सरपंच सीमा नन्नावीर यांच्याशी आताच आपण चर्चा केली आहे. यांचं असं म्हणणं आहे की वाघाचा बंदोबस्त करावा, मानव वन्यजीव संघर्ष टाळता येईल यासाठी उपाययोजना वन विभागाने करणे तत्काळ करणे आवश्यक आहे. ह्या गावाच्या परिसरात ह्या गावाच्या सभोवताल कंपाऊंड करण्यात यावं जेणेकरून जंगली जनावर हिंसक जनावर गावामध्ये प्रवेश करणार नाही अशी यांची मागणी आहे. कॅमेरामॅन सचिन कमळापूरवारसह मिथुन मेश्राम, महाराष्ट्र TV24 न्यूज, चंद्रपूर.